17 मार्च ग्राममंगल संस्थेसाठी अत्यंत प्रेरणादायी दिवस आहे. अनुसूया बाळकृष्ण वाघ म्हणजेच पद्मश्री अनुताई वाघ म्हणजेच ग्राममंगलच्या संस्थापिकेचा हा जन्मदिवस. आजच्या दिवशी अनुताई वाघ नावाच्या देशातल्या पहिल्या अंगणवाडी शिक्षिकेची जीवनगाथा मांडण्याचा मोह होतं. या जीवनगाथेतनं अनुताई नावाचं रसायन काय होतं, त्यांनी काय काय प्रश्न सोडवले, त्यांनी कशा पद्धतीने बालशिक्षणाचं काम उभं केलं हे सांगायची इच्छा होती. शिक्षण आणि समाजकार्य ह्या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना अनुताईंचा जीवनपट अत्यंत ऊर्जा देईल अशी मला आशा वाटते. आज देशामध्ये परत एकदा अंगणवाड्यांकडे लक्ष वेधलं जात आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ जेम्स हेकमन आहेत ना, त्यांच्या संशोधनाचा जो विषय होता त्यातनं त्यांनी असं मांडलं की बालशिक्षणात केलेली गुंतवणूक सर्वाधिक परतावा देते आणि हा विषय आत्ता सगळीकडे चर्चेचा चाललाच आहे. हे एक कारण असेल किंवा नुकताच प्रकाशित झालेला असरचा अहवाल ज्यातनं 4 ते 7 वयोगटाच्या मुलांचं शिक्षण जर नीट झालं तरच प्राथमिक शिक्षणावर प्रभाव पडेल असं प्रकर्षाने पुढे येत आहे. ही दोन सबळ कारणं तर आहेतच, पण यामुळे पुन्हा एकदा देशभरातल्या लोकांचं लक्ष वळलं आहे ते अंगणवाडीमध्ये चालणाऱ्या शिक्षणाकडे. आणि म्हणूनच मला असं वाटतं या देशातल्या पहिल्या अंगणवाडी शिक्षिकेने काय बरं असं केलं असेल जेणेकरून अंगणवाडीची संकल्पना तयार झाली. त्यांनी काय काय आव्हानं पचवत अंगणवाडीचा प्रयोग यशस्वी केला असेल या सगळ्याची जर आपण माहिती घेतली तर आज आपण शिक्षणाचा जो मूळ प्रश्न सोडवतो आहे त्यासाठी आपल्याला खूप मदत मिळेल. अनुताईंनी ना खरं तर शून्यातनंच काम उभं केलं. अलीकडे त्याला स्टार्टअप कंपनी म्हणतात तसं. आणि त्यांनी शून्यातनं उभं केलेलं काम त्याचा विस्तार त्यांनी खूप वाढवला. आजकालच्या काळात त्याला स्केलअप म्हणतात. आणि त्याचबरोबर हा विस्तार वाढवताना प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक भौगोलिक ठिकाणी त्या त्या वयोगटाच्या मुलांसाठी त्यांनी थोडेफार बदलही केले. आजकालच्या जमान्यात त्याला कस्टमायझेशन म्हणतात. त्यामुळे एकच शास्त्रशुद्ध बालशिक्षण अगदी दादरच्या भगिनी निवास किंवा दादरच्या भगिनी समाजाच्या शिशुमंदिरापासून ते बोर्डीच्या अंगणवाडीपर्यंत अगदी सहज रुळलं. अनुताई ताराबाई मोडकांच्या शिष्या होत्या हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ताराबाईंची उदंड विद्वत्ता, त्यांचं तत्वचिंतन, त्यांचं शिक्षण तज्ज्ञता या सगळ्याला अनुताईंनी एका व्यवस्थापन कौशल्याचा भक्कम आधार दिला आणि ताराताईंनी काढलेल्या कल्पना यशस्वी करून दाखवल्या. आता आपण सगळेच जण बघतोच आहोत एखादं शैक्षणिक मॉडेल किंवा प्रारूप उभं करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. संशोधनं करतो आहे आपण आणि या सगळ्या संशोधनाच्या आधारावरती तो शिक्षणाचा प्रश्न सुटेल याकरता काही ना काहीतरी प्रारूप उभं करतो आहे. त्या काळातसुद्धा अनुताईंनी शिक्षणाच्या मूळ प्रश्नांना झुंजताना ताराताईंची विद्वत्ता पूर्णपणे व्यवहारात उतरण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि आज आपल्यासमोर त्या सगळ्या यशस्वी प्रयत्नांमधलं सार आहे ज्याचा उपयोग आपल्याला नक्की होऊ शकतो.